मुख्यमंत्री शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी शिंदे सहकुटुंब दाखल झालेले आहेत. राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिंदे कुटुंब स्नेहभोजनाचा आनंद घेणार आहे. मात्र मागील काही दिवसात झालेल्या घडामोडींच्या संदर्भात आजच्या भेटीमध्ये चर्चा होणार का की ही भेट वैयक्तिक आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने चर्चा होत होती ती वेगवेगळ्या भेटीगाठींची. याआधी देखील आपण पाहिलेलं होतं दिवाळीच्या एका कार्यक्रमामध्ये फडणवीस राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आलेले होते आणि आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे पोहोचले आहेत राज ठाकरे यांच्या घरी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी आणि या भेटीची आता चर्चा सुरू आहे. गुढीपाडव्याचं भाषण आपल्या सगळ्यांना लक्षात असेल आणि त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे. गणेश ठाकूर आपल्याला या भेटीबद्दल अधिक माहिती देतील. गणेश सहकुटुंब दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री, मात्र तरी देखील दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच. अगदी बरोबर. आणि ही काही पहिली भेट नाही आहे. आपल्याला आठवत असेल की मागच्या गुढीपाडवा मिळाव्यानंतर आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास चार ते पाच वेळा अशी भेट झाली आहे. ही तिसरी भेट आहे जी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी होते गणपतीच्या निमित्तानं. नंतर सदिच्छा भेट, घर पाहण्यासाठी, आता हे स्नेहभोजनाचं कार्यक्रम आयोजित केलं अशा प्रकारची माहिती मिळते. आणि या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं होतं आणि त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यांची पत्नी, मुलगा असून हे सगळे तिथं आलेले आहेत. पण याचं राजकीय अर्थ निश्चित काढलं जाईल. आपल्याला आठवत असेल की मागच्या पाडवा मेळाव्यामध्ये भोंग्यांचा विषय काढून हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन राज ठाकरे पुढे आले होते. सत्तांतर झाल्यानंतरच्या काही दिवसांपूर्वीच्या पाडवा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी टीका जरूर केली. मात्र त्या टीकेनंतरची ही भेट बरंच काही बोलून जातं. अनेक चर्चा आता यामध्ये होतीलच, कारण बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे की भाजप आणि मनसे एकत्र देऊ शकत नाही, कारण भाजपला मनसेला सोबत घेण्याचा जे आहे पोषक असं वातावरण नाहीये. कारण भाजपचा अंतर्गत विरोध आहे मनसे राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी. मात्र भाजप मनसेसोबत न जाता आणि एकनाथ शिंदे आणि मनसेमध्ये काही युती जमली तर दोघांमधले हे चित्र जे आहे आगामी निवडणूक येणाऱ्या काळामध्ये काय नेमकी राजकीय समीकरण नव्याने जन्माला येणार का या भेटीगाठींमुळे पाहणं महत्वाचं असेल. या भेटीवर तू लक्ष ठेवून राहा तुर्तास. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.